मी शॉर्ट साठी जे व्हिडिओ बनवते किंवा मी तयारी करते ते दाखवायचं आहे मला. डोळ्याचा थोडासा मेकअप केला. गाऊन आहे ना हा शिफॉनचा आहे. आपण थोडेसे उंच आणि बारीक दिसतो शेप मध्ये. हा दुसरा टॉप म्हणजे ड्रेसच आहे. इवन फ्रॉक आहे. मी खाली लेगिन्स घातले. म्हणून पण वापरू शकतो, वन पीस म्हणून पण वापरू शकतो, टॉप म्हणून पण वापरू शकतो, लॉंग मध्ये पण आपण वापरू शकतो. चांगलं झाडात घुसून म्हणजे झाडाच्या आतमध्ये गेले. मी छोटीशी डिझाईन घ्यायची, त्यात आपण थोडेसे मस्त आणि बारीक दिसतो, म्हणजे बऱ्यापैकी बारीक दिसतो. सुप्रभात. व्हिडिओला सुरुवात करते. ऍक्च्युली संध्याकाळ झाले, 5 वाजलेत, 5 साडेपाच वाजलेत. पण मी शॉर्टसाठी जे व्हिडिओ बनवते किंवा मी तयारी करते ते दाखवायचं आहे मला थोडंसं, कारण मला विचारण्यात आलं होतं की तुम्ही कसं करता. तर मी आता सध्या तयारी करते, शूट सर करतात ते पण सांगायचं आहे. आणि गार्डनमध्ये तुम्ही बघा की मी कसं करते. मला इतकी प्रॅक्टिस नाही. जे प्रज्ञाचं केलं ते गाऊनचं पहिलं होतं प्रॉपरली करायचंय असं म्हणून, हे दुसरं आहे. बाकी नॉर्मली जे असतात ते ड्रेसवरचेच असतात तेच दाखवते. हा गाऊन आहे, मस्तपैकी मी शिवला. कपडा आहे शिफॉनमध्ये. ह्याच्याबद्दल मी डिटेल सांगते. आधी तयारी करते, नाहीतर अंधार पडेल, मग शूट व्यवस्थित येणार नाही. बघूया कसं जमतं. जमलं पाहिजे तर म्हणजे ते गाऊन दाखवायचं आहे असं प्रॉपर घालून. ज्यांचे शिवते त्यांना तर मी सांगा लागले, पण थोडे भेटत नाहीत. केस बांधले आणि थोडस नॉर्मल मेकअप करते. आहे थोडेसे इथं जे आहेत ना काळस, थोडं आहे मला पण, नाही असं वाटतं तुम्हाला, पण आहे थोडस. सगळ्यात आधी नॉर्मल क्रीम आहे जे मी रेग्युलर वापरते, ते लावून घेते. जास्त काय असं हेवी मेकअप कधी करत नाही. कार्यक्रम असलं की करते मी, पण व्हिडिओ साठी ह्याच्यासाठी असं नाही. पण आता शॉर्ट आणि असं असेल तर थोडस करते. बघते काय काय आहे आणि काय काय लावायचं, कारण मेकअप केल्यानंतर तो काढणं पण तेवढंच जरुरी असत. फाउंडेशन थोडस, जिथे डाग आहे तिथं थोडस कन्सिलर मी लावून घेते. मी मेकअप व्यवस्थित करते, त्याच्यावर नक्की व्हिडिओ बने, कारण मी नाशिकच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की थोडंफार जास्त नाही पण स्वतःच स्वतः करू शकते. मी माझ्या बोटाने स्टॅप करते असं. पावडर थोडस वरती, थंडी खूप आहे त्यामुळे स्किन सगळी हे झाले, पण थोडं थोडंच अप्लाय करते मी. लिपस्टिक लावून झालाय. मेकअपसाठी जो आपण प्रोडक्ट वापरतो ते चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजे, हे लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्या स्किनला कुठलाही त्रास होणार नाही. किती हे केलं तरी मला बोटाने लावायची सवय आहे. डोळ्याचा थोडासा मेकअप केला. काजळ कंपल्सरी लावते मी.
काज आणि लिपस्टिक हे वापरते मी, बाकी काही मेकअप नाही जमला। घाई असेल आणि कुठं जायचं असेल तर ते तेवढ्याच गोष्टी लावते नॉर्मली। बाकी वेळेस कधीही मेकअप करत नाही, जे रुटीन असतं त्याच गोष्टी मी वापरते, कारण स्किनला जास्त मेकअप हा चांगला नसतो। लायना मी मेकअपचा व्हिडिओ एकदा बनवणार आहे। आता सध्या फक्त मी तयारी कशी करते किंवा शूटिंग घेताना काय करते तेच दाखवायचं मला। लायनर लावते, लायनर लावताना थोडं लक्षात ठेवायचं, आपणाला आधी येतं का ते बघायचं आणि व्यवस्थित ते अप्लाय करायचं, तर खूप छान दिसते लायनर लावल्यावर। पूर्ण तयारी केले, आता मी थोडंसं शूट करून घेते, म्हणजे इतकं जास्त नाही आहे, थोडंफार जसं जमतंय तसं, तर दाखवते मी तुम्हाला काय करते। हे तर मागे मस्त झाड आहे, जवळ आहे घराच्या, जवळचं गार्डन आहे, तिथंच करते मी। तर हा गाऊन आहे ना, हा शिफॉनचा आहे, दिवाळीमध्ये मी बऱ्याच जणांना शिवून दिला होता, आणि असं मस्तपैकी फ्रिलचं हे असे खुले असे हात आहेत तिथपर्यंत। हा असा केलं की छान डिझाईन दिसतो। आणि हे बोक केलं, हे ॲक्च्युली बेल्ट आहे, मागे बांधू शकतो किंवा पुढे, तर मी पुढे घेऊन ह्याला पिनअप केलं आहे आणि असं मस्तपैकी फूल तयार केले। हा बो केले, बोवरती हा बटन लावलेला आहे आणि जे लॉंग आहे आणि कपडा क्वालिटी खूप छान आहे, पातळ आहे, त्याच्या आपण थोडेसे उंच आणि बारीक दिसतो शेपमध्ये। अम्ब्रेला घेर आहे आणि जॉईंट आहे, तर हा तुम्हाला कसा दिसतोय ते मी पूर्ण परत दाखवतो। घेर आहे भरपूर आणि प्रिंट जे आहे ना ह्याच्यावरती खूप छान आहे, असं जे फुलं आहेत असे उठून दिसतात। मला अशा प्रिंटचे ड्रेसेस जास्त आवडतात। आता मी शूट घेते, मग त्यानंतर मी तुम्हाला भेटते। शूट घेण्यासाठी ही माझी जे घेते शूटिंग ती माझी छोटी मुलगी आहे किंवा मोठी मुलगी, दोघीपैकी कोणीतरी शूट घेते। आणि घरात जे असतं ते मी किंवा सर असे, म्हणजे मला जेव्हा दाखवायचं असते तेव्हा हे, बाकी जेव्हा मला स्वतःला जमतं ते मी स्वतः पूर्ण करते, कारण हे माझ्या कामाचा भाग आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मला आल्या पाहिजेत, म्हणून मी बऱ्याच गोष्टी शिकले ह्याच्यामुळे आणि जमतं। जसं 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 करत गेले तसं तसं त्या गोष्टी मला जमत गेल्या। ड्रेसचं जे आहे ना, जेव्हा आपण स्टॅच्यूला बघतो किंवा असं दाखवतो आणि जेव्हा आपण घालून दाखवतो ना, त्यात खूप फरक असतो, त्यामुळे ते लक्षात येते की कसं दिसतं, काय लुक येते त्याच्यामध्ये। बऱ्याच त्याच्या छोट्या 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 गोष्टी असतात ज्या मला ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगता येतात। आता ह्या ड्रेसचं मी तुम्हाला गोल फिरून घेर दाखवते, भरपूर घेर आहे, टोटली फुल जेवढा अम्ब्रेला असतो ना। म्हणजे ह्या ड्रेसचा मी तुम्हाला घेर दाखवते, पूर्ण असं राऊंड मारून तुम्ही घेर बघा किती छान दिसतो आणि असे मस्तपैकी फेअरली असं एकदम मस्त फिरतो। मग फिरू मागून चालत येऊ चाल। काय करायचं तुझं? पूप पडणार नाही छान वाटत मला ना। आता नागपंचमीची आठवण आली, असे उभे उभे मोठे मोठे झुले राहायचे धाग्यांचे, म्हणजे काय बोलतात त्याला सोल, हा आजोबा करायचे आणि मोठ्या झाडाला आणि अशी शर्यत लागायची की कुणाचा झुला जास्त जातो। उभ्याने पण खेळायचो आम्ही, आत्ता पण मी खेळू शकते कारण खेळते मी, रेग्युलर एक्सरसाइज करते ना, त्यामुळं हा एक माझा फिटनेस आहे की झाडावर चढणं खाली उतरणं। ऐक अजून दुसरा ड्रेस घालून शूट करायचं, त्यामुळं आता थांबावं लागेल। त्याच्यासोबत खूप छान वाटलं पण असं कधी तुम्हाला चान्स मिळाला ना खेळा असं मस्त पैकी। आता दुसरा ड्रेस घालायचा आहे, दुसरा एक आशामध्येच आहे, स्ट्रिप्सवाला आहे पट्ट्यापट्ट्यांचा, खूप छान आहे। आणि ह्याला पण बटरस्केप जे लिझी बिजे तो अस्तर लावलेला आहे। पूर्ण मी ड्रेस स्टॅच्यूला घालून परत दाखवेन पण, पण आत्ता तुम्ही बघा, परत एकदा दाखवते मी तुम्हाला। एकदम हाईट नाही जास्त ठेवले, जेवढी हाईट आहे तेवढंच ठेवलं आहे। मस्तपैकी थंडी आहे, चहा करायचा। आधी अजून एक ड्रेस घालते, तो शूट करते,
एक साडी पण आहे, त्या साडीचं गाऊन शिवणार आहे नंतर, त्यामुळे ती साडी लुक दाखवायचं, मग नंतर गाऊनचा पटकन चेंज करून येते. हा दुसरा टॉप म्हणजे ड्रेसच आहे, इवन फ्रॉक आहे, मी खाली लेगिन्स घातले कलरचं मॅचिंग करायला. फ्रॉक पॅटर्नमध्ये शिवलाय, तर असे तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपण असे फ्रॉक घालायचं जॉईंट जॉईंट आले, तर हा आणि जो आत्ता आधी जो दाखवला आहे दोन्हीही सेम कपडा आहे, सिफॉनमध्येच आहे. नॉर्मल आपला राऊंड गळा आहे, थोडासा डिझाईन केला आहे आणि कमरेच्या इथं जॉईंट आणि थ्री असं स्ट्रिप्स घेऊन अशा पट्ट्या घेऊन जोडलेल्या आहेत आणि बेल्ट आहे आणि पपवाले स्लीव केलेत. आप हा फ्रॉक म्हणून पण वापरू शकतो, वन पीस म्हणून पण वापरू शकतो, टॉप म्हणून पण वापरू शकतो, लॉंगमध्ये पण आपण वापरू शकतो. तुम्ही फिटिंग बघू शकता, ह्याचं मी फिटिंग दाखवते तुम्हाला पूर्ण. तर आपण थोड्याशा जाड असतील ना, असे घातले ना थोडेसे बारीक पडतो. हा खालीपर्यंत असा प्लेन छोटासा फ्रिल घेऊन शिवला सरळमध्ये, तो पण खूप छान दिसतो गाऊन. तशा पद्धतीचा पण मी शिवणार आहे. तर त्या ह्याचं शूट झालं घेऊन शॉर्टसाठी, आता ह्याचं घेते मी आता. तर बघा मी कशी म्हणजे जसं जमतं तसं थोडंसं करते, ते दाखवण्याचा प्रयत्न करते. त्या फ्रॉकचा ना मी घेर दाखवते तुम्हाला, म्हणजे फिरल्यानंतर कसा दिसतोय ते. असा हा आता कसं घ्यायचं इथला शूटिंग करताना मला असं बसवलं आहे आणि असं फ्रेल म्हणजे असं पसरावायला लावलं, म्हणजे हा मस्त दिसतो. आता मी बसले मस्तपैकी एन्जॉय करते मी हे करताना, कारण असं ड्रेस घातला आहे म्हणून अशा गोष्टी बऱ्याच गोष्टी ज्या आपण कधी करत नाही ना ते करायला भेटतं. तुम्ही स्वतःचा जेव्हा अशापैकी ड्रेस घातले केले तर फोटो करताना तुम्ही लक्ष देऊन स्वतःकडे लक्ष द्या. आता मी शूट करते म्हणून माझ्या हे लक्षात येतात सगळ्या गोष्टी, की आपण ज्या लहानपणी सगळ्या गोष्टी करायचो ना, उड्या मारणं इकडं तिकडं असं असं काही करणं कसं, ते आत्ता ह्या शूटिंगच्या वेळेस करते. ह्याच्यात ना माझ्यापेक्षा जास्त माझ्या दोघी मुलींना कळतं, म्हणजे आपण बोलतो ना की आपण मुलींना घडवतो पण मुली पण आपणाला घडवतात, हे मी आवर्जून सांगू शकते. कारण ह्या दोघीमुळेच हे जे काही आहे मी यूट्यूबचं, ह्या बाकी सगळ्या गोष्टी मी त्यांच्यामुळेच करू शकले. कारण नाही म्हणलं तरी 50% सगळं कामं सुरुवातीला त्याच करायच्या, मी आता पूर्ण करते, शिकत आले. खरंच कौतुक आहे मला ह्या दोघींचंही की ह्या मला इतक्या समजून घेतात आणि इतक्या सगळ्या गोष्टी करतात, त्या आहेत तर मला खूप छान वाटतं. फोटो काढ कसं, हा फोटो काढ किंवा ह्याच्यात कसं की चला मला जमतं. माझ्या दोघीही मुली मला मदत करतात सगळ्या कामामध्ये, सगळ्या कामाला टोटली, घरातसुद्धा सगळीकडे सगळ्यामध्ये त्या दोघीचा सहभाग तेवढाच आहे जेवढा माझा असतो तेवढा. शूटिंग करताना पण मला दाखवायचं होतं, खरंच सांगते खूप मेहनत आहे व्हिडिओ बनवायचं किंवा आपण ॲडिट करायचं आणि त्या गोष्टी कशा होतात त्या लक्ष देऊन करावं लागतं. म्हणले चला हा पण एक कामाचा भाग आहे, तर आज आपण ते दाखवूया. कारण रविवार होता तसंही वेळ होतं, तर ते सगळंच जुळून आलं. बऱ्यापैकी जे काय आहे शूटिंग कसं करतात किंवा तयारी कसं करते त्या गोष्टी थोड्याफार मला दाखवायच्या होत्या, त्या मला वाटतं जमल्या. तर कंटिन्यू. चांगलं झाडात घुसून म्हणजे झाडाच्या आतमध्ये गेले मी, म्हणजे मस्तपैकी आता घेतलंय, बघूया कसं बनतो शॉर्ट. म्हणजे व्यवस्थित दिसलं पाहिजे. मी असे ड्रेसेस घालते का हा प्रश्न पडेल तुम्हाला. मी वापरते म्हणजे खाली लेगिन्स आहे किंवा लॉंगमध्ये अशा कपड्यामध्ये, आणि शिवल्यामुळं ना मला थोडीशी ती आयडिया आहे, म्हणजे मला लक्षात येते की कोणत्या ड्रेसवर आपण बारीक दिसतो किंवा व्यवस्थित दिसतो. माझा पण थोडासा पोटाचा भाग आहे असं नाही की नाही आहे, पण जे जॉईंट आहे किंवा गळा किंवा हे जे व्यवस्थित आपण दिसलो ना त्यात पण, म्हणजे बरेच असे मला कमेंट असतात किंवा हे असतात की आम्ही थोडे तब्येतीने आहे, आम्हाला म्हणजे थोडंसं आता 40 क्रॉस झाले तर घालायचं की नाही, किंवा सूट होईल का चांगलं दिसेल का. सगळ्यात आधी हे लक्षात ठेवा की तुम्हाला आवडतं का ते बघा, आणि शोभून दिसतंय का ते बघा, आणि स्वतःला छान वाटत असेल, तुम्ही अनकम्फर्टेबल नसेल तर कुठलेही ड्रेस तुम्ही व्यवस्थित घालू शकता, म्हणजे वेअर करू शकता.
जिथं ज्या गोष्टी कधी ट्रायच केल्या नाहीत, पण तुमची इच्छा असेल तर थोडंसं सिम्पल घरी आपण रेडीमेड किंवा बाकी जे ड्रेसेस असतात ते घालून बघायचे, त्यानंतर तुम्हाला वाटतं की खरंच हा छान दिसतो, तर एक शिवून घेऊन ट्राय करायला काही हरकत नाही. ह्याचे सगळ्यांचे व्हिडिओ नक्कीच येतील तुम्हाला, कशा पॅटर्नमध्ये शिवलंय, कपडा किती लागतो किंवा अस्तर कोणतं वापरलं हे सविस्तर मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. बाकी हा जो ड्रेस आहे ना, दुसरा जो आहे तो इथून जॉईंट केलेला पूर्ण घेरमध्ये म्हणजे खालपर्यंत अम्ब्रेला नाही, प्लेटेड आहे, तो पण खूप छान दिसतो. पण आत्ता ते कस्टमरचं ज्यांचं होतं ते ऑर्डर घेतलं केलं मी त्यांना आणि कुरिअरनी पाठवलं हे. ॲक्च्युली हे दोन्ही हे जे दोन किंवा तीन पॅटर्नमध्ये हे सगळे कपडे मी दिवाळीच्या वेळेस शिवून दिले होते ड्रेसेस. त्याचे थोडेफार शॉर्ट व्हिडिओ बघितले असते, आता संक्रांत झाली थोडीशी वेळ मिळाला, त्यानंतर मी हे दोन तीन ड्रेस माझ्या स्वतःसाठी मी स्टिच केलेत आणि म्हणले दाखवायचं पण होतं मला ह्या पॅटर्नमध्ये कसे दिसतात. आणि नॉर्मली मी सगळ्या ड्रेसेसला बेल्ट लावते, कंपल्सरी नाही आहे, थोडेसे जे फिटिंगमध्ये आहेत ह्या ड्रेसला पण मी लावलेला आहे. बाकी ह्याच्यामध्ये स्ट्रिप्स लावून थोडंसं डिझाईन करून वेगळ्या पद्धतीचं पण करू शकता. पप आहे किंवा साधं पप किंवा स्लीवलेस बरेचसे ह्याच्यामध्ये हे दिसतात. हे जे पट्टे आहेत ना म्हणजे हे उभे असतात ना, त्यामुळं थोडेसे आणि छोटे छोटे आहेत, असे एकदम मोठे नाही. अगर आपण थोडेसे जाड आहेत तर असे मोठ्या मोठ्या ब्रॉड प्रिंट किंवा बॉड म्हणजे मोठ्या डिझाईनपेक्षा छोटीशी डिझाईन घ्यायची, त्यात आपण थोडेसे मस्त आणि बारीक दिसतो, म्हणजे बऱ्यापैकी बारीक दिसतो. मला दुसरी एक काळी साडी म्हणजे रेड कलरची साडी घालायचं, त्याचा गाऊन शिवायचा, तो पण बघते जमलं तर करणार आहे, नाहीतर बाकी नंतर. हा फिटिंग जो आहे नॉर्मली हा मला जो आहे ना 36 साईज आहे माझी, 36 साईजचा आहे आणि नॉर्मल हाईट आहे, त्याप्रमाणेच मी शिवलेला आहे. आणि हा असा घेर घेर घेरवाला कॉटनचा असा छान दिसतो, लहानपणी तर मी भरपूर असे आपण वापरायचो, आता परत तीच फॅशन आले. मी जुने पण जे ड्रेसेस असतात ना किंवा साड्यातले, ही साडीतलं पण शिवू शकतो, हे साडी मटेरियलमध्ये पण आहे. शिफॉनचे जे गाऊन मी शिवते ते साडी मटेरियलच आहे, पण हे खास मी गाऊन आणि फ्रॉकसाठी मागवलं होतं. तर मी काळा बघते, मी थोडासा अंधार पडला आहे, तुम्हाला परिसर दाखवते पाठीमागचा सगळा. हे असं मस्तपैकी गार्डनच्या इथं मी हे केलं आहे, तर थोडासा अंधार पडला आहे, पण बघूया अंधारात पण कसं दिसते ते पण बघायचं आहे मला. थोडासा तो ड्रेस घालून दाखवते साडी साडी. घरी आले आणि खूप थंडी आहे, कारण म्हणजे प्रमाणातच आहे, जास्त प्रमाणात थंडी आहे. बरोबर मला तयारीला मी 5 लागले आणि 7 वाजले, 2 तास कंपल्सरी ह्याच्यात गेला. आता बघूया व्हिडिओ कसे होतात काय होतात. हे मी दिवाळीच्या ह्याच्यामध्ये हे शिवले होते, आधीपासूनच मी असे गाऊन आणि असे फ्रॉक शिवते आणि जो आवडतो त्यातला मी कपडा थोडासा काढून ठेवते आणि स्वतःसाठी शिवून पण घेते, मुलींसाठी पण शिवते. तुम्हाला आवडला असेल कोणालाही तुमच्या एरियात अशामध्ये कपडा भेटत असेल, तुम्ही स्वतः शिवत असेल तर ट्राय करा, किंवा साडीच्या कपड्यातून पण ट्राय करा, किंवा तुम्ही तुम्हाला जवळ कुठला टेलर असेल त्यांच्याकडून बनवून घेऊ शकता. आणि माझ्याकडून तुम्हाला हवं असेल तर काय करायचं माहिती आहे तुम्हाला, माझा नंबर असतो त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे, कुठल्या डिझाईनमध्ये कुठल्या पॅटर्नमध्ये तुम्हाला हवंय. 0 साईजपासून एंडिंग साईज फ्री साईजपर्यंत सगळ्या पॅटर्नमध्ये मी असे ड्रेस अवेलेबल म्हणजे शिवून देते, फक्त तुम्हाला कळवायचंय कशा ह्याच्यामध्ये हवंय. आणि ड्रेसेस कसे वाटले, दोन्ही छान दिसले का? अजून एक होता पण तो रेडी नाही झाला, परत मी त्याचा व्हिडिओ बनवेन. तर हा व्हिडिओ मी इथं संपवते, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद.